हॅलो फ्रेंड्स, एम पी सी रोरस आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी प्रकाश. खूप दिवसापासून व्हिडिओ मी टाकलेला नाही मित्रांनो, तब्येत ठीक नसल्या कारणामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर आता रेग्युलर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असे मुद्दे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता, सोबतच वेतन आयोग व घरभाडे भत्ता, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीबाबत विविध बातम्या आणि चर्चा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. कित्येकजण आपला आपापला मजकूर महागाई भत्त्याच्या वाढीबाबत लावत आहेत. कोण म्हणत आहे 3% वाढ होईल, तर कोण म्हणत आहे 4% वाढ महागाई भत्त्यामध्ये होईल. जवळपास 1 कोटीपेक्षाही अधिक शासकीय कर्मचाऱ्यांबाबत, सोबतच पेन्शनधारक नागरिकांकरिता एक खुशखबर बातमी आपल्यासमोर येत असून, आता हा जो काही महागाई भत्ता आहे त्यामध्ये 3% नव्हे तर 4% वाढ ही पूर्णपणे होणार असून हे निश्चित समजले जात आहे. याविषयी अधिक माहिती आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेल, तरीही नागरिकांनी 4% महागाई भत्ता ग्राह्य धरायला हरकत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सध्याच्या महागाई भत्त्या परिस्थितीमध्ये 42% महागाई भत्ता याच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असून, सध्याची महागाई ही खूपच वाढत चालली आहे. महागाई स्थिती वाढत चालल्यामुळे 120 दिवसानंतर जो काही महागाई भत्ता असेल तो 50%पर्यंत वाढू शकतो, अशी सुद्धा शक्यता कित्येक तज्ज्ञ लोकांनी वर्तवली आहे. जर महागाई भत्ता 50%पर्यंत पोहोचला तर बाकीचे मिळणारे सर्व भत्ते नक्कीच 25% वाढतील, असा सुद्धा मजकूर अनेकांनी लावला. सर्वसाधारणपणे पाहता आपण ग्राहक आणि त्यांच्या किंमत निर्देशांकाकडे पाहिले तर जुलै महिन्यामध्ये तब्बल 3.3% वाढ झाली होती. ती त्यामध्ये आता 139.7% वर पोहोचल्याचं आपल्याला दिसत आहे. नमस्कार.